नमस्कार, आपण पाहत आहात परभणी न्यूज. मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. पाहूया शहरातील ठळगडामध्ये. सेलू तालुक्यामधील धामणगाव गुगळे येथे ग्रामपंचायतच्या वतीने सॅनिटायझरची फवारणी करून पाणी बॉटल स्वतः खर्च करून आणले असून तोंडाला बांधण्याचे मास्क खर्च करून वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच शारदा तुकाराम महाजन, पोलीस पाटील अशोक रावदक, ग्रामीण रुग्णालयाचे ए आडे मॅडम, ग्रामसेवक विजी पत्ते, तलाठी वायन सोडगीर, अंगणवाडीच्या भारती मॅडम, गवारे मॅडम, गवळी मॅडम आदींची उपस्थिती होती. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. तालुक्यातील मोरेगाव येथे लॉकडाऊनचे पालन करून स्वस्त राशन दुकानात राशन वाटप करण्यात आले. मोरेगाव येथील मध्यवर्ती बँकेत नागरिक सोशल डिस्टन्सची पर्वा न करता बँकेत गर्दी करण्यात आली होती. यावेळी नागरिकांनी तोंडाला मास्कसुद्धा बांधले नव्हते. यामुळे सोशल डिस्टन्सचा या नागरिकांनी फज्जा उडवला. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. ड्रेस कोड नाही, वॉचमन म्हणून तुमच्या हातात काय? माझे काय डॉक्युमेंट घेतले? डॉक्युमेंट घेतले तर तुमच्याकडे काय सोबत नाही. आता नाही, आता माझ्या असं बोलले तुम्ही प्रतिनिधी चॅनलचे, तुम्ही चॅनलचे प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी आहेत आणि तुम्ही वॉचमन पण आहेत, बरोबर? तुमच्याकडे काय प्रूफ आहे तुम्ही आहेत? माझे डॉक्युमेंट घेतले. तुमच्या घरात आयडी कुठे? माझ्याकडे बँकेचा आयडी नाही. तुम्हाला मजुरी वसात ठेवली? मजुरी म्हणजे मला रोज समजा या बँकेत लावलेले माझे डॉक्युमेंट गेलेले सगळे. पण आपण सगळ्यात सांगतो की बाबा तुम्ही सॅनिटायझरचा वापर करा, एक एक मीटरवर थांबा. लोक ठेवाना तिथं सॅनिटायझर ठेवाना. इनके ह्याचे फौज
आणि याचबरोबर आजचं हे बातमीपत्रक संपलं. शहरातील ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा परभणी न्यूज. तोपर्यंत नमस्कार.